नमस्कार मित्रांनो, आज आपण फोरियर सीरीज मधला एक पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्या आधी माझी ओळख सांगतो. मी सागर गोविंदराव नाठे, इंजिनिअरिंग मॅथ्स टीचर. मी M1, M2, M3 सगळे तिन्ही मॅथ्सचे सब्जेक्ट घेतो. ठीक आहे, नेक्स्ट आपलं स्वागत. आज मी इकडे सगळ्यात सोप्या पार्ट मधला एक सोपा भाग सांगणार आहे. ठीक आहे, इवन आणि ऑड फंक्शन. हे इवन आणि ऑड फंक्शन कशामधला पार्ट आहे? फोरियर सिरीज मधला पार्ट आहे. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये सांगणार आहे, मराठीमध्ये सांगणार आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला प्रेस करायचंय आणि कमेंट करायला विसरायचं नाही. ठीक आहे, मग लक्ष द्या. बघा किती सोपा पार्ट आहे इवन आणि ऑड फंक्शन. M1 मध्ये दुसरा युनिट आहे फोरियर सिरीज. फोरियर सिरीज मध्ये इवन आणि ऑड कन्सेप्ट आहे. तुम्ही जर बुक वाचलं तुम्हाला कॉलेजमध्ये एवढं क्लिअर कळालेलं नसेल. ठीक आहे, आता इकडे इवन आणि ऑड फंक्शन काय असतं ते तुम्हाला क्लिअर करून देईल. ठीक आहे, मी इकडे लिहिणार आहे. स्टार्ट करतो बघा, इवन आणि ऑड फंक्शन, इवन ऑर ऑड फंक्शन, इवन ऑर ऑड फंक्शन. फार सोपा पार्ट आहे इवन ऑर ऑड फंक्शन. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय केले, 11-12 पर्यंत काय केले, इवन नंबर माहित आहे, ऑड नंबर माहित आहे, पण तुम्हाला इवन फंक्शन काय असतं, ऑड फंक्शन काय असतं ते माहित नाहीये. ठीक आहे, मग आपल्याला तेच माहित करायचंय इवन आणि ऑड फंक्शन. फार सोपा कन्सेप्ट आहे. काय करायचंय इवन आणि ऑड फंक्शन, तुम्हाला जर सपोज कोणी सांगितलं इवन आणि ऑड चेक करा तर काय करायचंय, एक्स ला मायनस एक्स पुटअप करून द्यायचंय. काय करायचंय, एक्स ला मायनस एक्स पुटअप करून द्यायचंय. फंक्शन जर चेंज झालं तर ऑड फंक्शन आणि फंक्शन जर चेंज नाही झालं तर इवन फंक्शन. क्लिअर पर्यंत परत रिपीट स्टेटमेंट. काय बोललो मी, इवन आणि ऑड कसं चेक करायचंय, एक्स ला मायनस एक्स ठेवायचंय, एक्स ला मायनस एक्स ठेवायचंय, एक्स ला मायनस एक्स ठेवायचंय. फंक्शन जर चेंज झालं तर ऑड फंक्शन आणि फंक्शन जर चेंज नाही झालं तर इवन फंक्शन. फार सोपा कन्सेप्ट आहे, फक्त लक्ष द्यायचं इकडे. मी इकडे लिहिणार आहे, सपोज मी कन्सिडर करतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं एक फंक्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे, नेक्स्ट पुट काय करणार, एक्स ला मायनस एक्स ठेवलं. ठीक आहे, एक्स ला मायनस एक्स ठेवलं, ठेवा तिकडे सांगा काय लिहिणार, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स. आता जर सपोज एफ ऑफ मायनस एक्स सॉल्व केलं तुम्ही आणि एफ ऑफ एक्स जर आला, म्हणजे इथे पण एफ ऑफ एक्स होता, इथे पण एफ ऑफ एक्स, म्हणजे इथे पण प्लस एफ ऑफ एक्स होता, इथे पण प्लस एफ ऑफ एक्स आहे. चेंज झालं का फंक्शन, नाही झालं तर याला म्हणायचं इवन फंक्शन. याला काय म्हणायचं, इवन फंक्शन. इवन फंक्शन मध्ये ऑलवेज bn झिरो असतो. काय झिरो असतो, bn झिरो असतो. काय झिरो असतो, bn झिरो असतो. चला पुढे, सपोज कन्सिडर मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं फंक्शन कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि मला या फंक्शनचं इवन आणि ऑड चेक करायचंय. मी काय करणार, पुट एक्स ला मायनस एक्स ठेवणार, एक्स ला मायनस एक्स ठेवणार. ठेवा तिकडे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स. जर सपोज एफ ऑफ मायनस एक्स सॉल्व करून इथं एफ ऑफ एक्स आला, म्हणजे साईन चेंज नाही झालं, पण इथं एफ ऑफ मायनस एक्स सॉल्व करून मायनस एफ ऑफ एक्स जर आलं, इथं बघा प्लस एफ ऑफ एक्स होतं, इथं काय मायनस एफ ऑफ एक्स जर आलं तर काय म्हणायचं याला, ऑड फंक्शन. ठीक आहे, इथं बघा प्लस साईन होतं, इथं मायनस साईन होतं, म्हणजे कुठलं फंक्शन, ऑड फंक्शन. ऑड फंक्शन मध्ये कंपल्सरी ए नॉट इज इक्वल टू झिरो असतो, ए एन इज इक्वल टू झिरो असतो. हे इवन आणि ऑड फंक्शन चेक करायचं, इतकं सिंपल आहे. एक्स ला काय ठेवायचं, मायनस एक्स. फंक्शन जर चेंज नाही झालं तर इवन फंक्शन. इवन फंक्शन मध्ये ऑलवेज बी एन झिरो असतो आणि फंक्शन जर चेंज झालं तर कुठलं फंक्शन, ऑड फंक्शन. ऑड फंक्शन मध्ये ए नॉट झिरो असतो, ए एन झिरो असतो. आता याचे एक मी 5-6 एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यात बसून जाईल. चला सपोज तुम्हाला विचारलेलं आहे, एक एक्झाम्पल देतो मी, इथे एक 5-6 एक्झाम्पल घेतो, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल इवन आणि ऑड काय करू शकते. लक्ष द्यायचं इकडे बघा किती सोपं आहे. सपोज तुम्हाला विचारलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला याचं इवन आणि ऑड फंक्शन चेक करायचंय. काय करणार, लगेच पुट एक्स ला मायनस एक्स ठेवणार. एक्स ला काय ठेवायचं, मायनस एक्स. ठेवा बरं तिकडे सांगा काय लिहिणार, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस एक्स चा स्क्वेअर काय होतो, एक्स स्क्वेअर होतो. काय होतो, एक्स स्क्वेअर. कसं बघा, मायनस एक्स इंटू मायनस एक्स,
मैनस मैनस प्लस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर मग इकडे काय झालं एक्स स्क्वेअर इथं पण एक्स स्क्वेअर होता इथं पण एक्स स्क्वेअर होता म्हणजे फंक्शन चेंज झालं का नाही चेंज झालं मग याला कुठलं फंक्शन म्हणायचं इव्हन फंक्शन म्हणायचं इव्हन फंक्शन मध्ये काय झिरो असतो बी एन झिरो असतो कंपल्सरी बी एन काय असतो झिरो असतो बी एन काय असतो झिरो असतो चला पहिलं एक्झाम्पल झालं दुसरं एक्झाम्पल सपोज तुम्हाला असं एक्झाम्पल आलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स चला इव्हन आणि ऑड चेक करायचं सपोज पुट काय करणार सांगा एक्स बरोबर मायनस एक्स पुट अप केला ठीक आहे नेक्स्ट सांगा एफ ऑफ मायनस एक्स बरोबर मॉड्युलस ऑफ मायनस एक्स मॉड्युलसच्या बाहेर आल्यानंतर काय होणार आहे एक्स होणार आहे म्हणजे इकडे चेक चेंज झालं का व्हेरिएबल फंक्शन चेंज झालं का नाही चेंज झालं म्हणजे कुठलं फंक्शन इव्हन फंक्शन इव्हन फंक्शन मध्ये काय झिरो bn is equal to 0 इतका सोपा कॉन्सेप्ट आहे इव्हन आणि ऑड फंक्शन ठीक आहे हे दुसरं एक्झाम्पल सपोज तिसरं एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहिलं तिसरं एक्झाम्पल f of x is equal to x cube असं आलं सांगा पुट x is equal to minus x ठीक आहे नेक्स्ट तुम्ही सांगायचं f of minus x is equal to minus x bracket cube मायनस एक्सचा क्यूब मायनस एक्सचा क्यूब काय होतो मायनस एक्स क्यूब होतो कसं बघायचं मायनस एक्स इंटू मायनस एक्स इंटू मायनस एक्स मायनस एक्सचा क्यूब आहे ना म्हणजे मायनस एक्सचा किती वेळेस गुणाकार तीन वेळेस गुणाकार चल मायनस मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे इथं मायनस लिहिलं एक्स इंटू एक्स इंटू एक्स काय झालं एक्स क्यूब झालं क्लिअर पर्यंत चला पुढे इथं एक्स क्यूब होता इथं मायनस एक्स क्यूब झाला म्हणजे कुठलं फंक्शन झालं ऑड फंक्शन झालं कुठलं फंक्शन झालं ऑड फंक्शन ऑड फंक्शन मध्ये काय झिरो ए नॉट झिरो ए एन इज इक्वल टू झिरो इतकं सोपं आहे क्लिअर इथपर्यंत कळालं इव्हन आणि ऑड कन्सेप्ट अजून एक एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं एक्झाम्पल हे आय एम पी एक्झाम्पल आहे बघा पुणे युनिव्हर्सिटी मध्ये कंपल्सरी हे एक्झाम्पल फार वेळेस विचारलेले आहे किती मार्क्सला पाच मार्क्सला मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय तर इव्हन आणि ऑड चेक करायची इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे या प्रॉब्लेम मध्ये तरी ठीक आहे मग मी काय करणार इव्हन आणि ऑड चेक करणार हे फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे काय करायचं पुट एक्स इज इक्वल टू मायनस एक्स ठेवायचा ठीक आहे एक्स ला मायनस एक्स ठेवलं एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय स्क्वेअर मायनस मायनस एक्स स्क्वेअर पाय स्क्वेअर तसाच हा मायनस साईन तसाच काही लोक काय करतात हा मायनस प्लस करून टाकतात आणि म्हणतात हे फंक्शन कुठलं फंक्शन आहे ऑड फंक्शन आहे असं नाही लक्षात ठेवा हा मायनस तसाच ह्या मायनस एक्स स्क्वेअर काय होतो एक्स स्क्वेअर होणार एक्स स्क्वेअर होणार मग तुम्ही सांगायचंय फंक्शन चेंज झालं का चेंज नाही झालं म्हणजे कुठलं फंक्शन झालं इव्हन फंक्शन इव्हन फंक्शन मध्ये काय झिरो असतो बी एन इज इक्वल टू झिरो असतो हे कितवं एक्झाम्पल घेतलं चौथं एक्झाम्पल तुम्ही आपले म्हणून अजून एक एक्झाम्पल पाचवं एक्झाम्पल पाचवं एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज असं कॉस एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय झालं कॉस एक्स चला इव्हन आणि ऑड चेक करायचंय पुट पुट एक्स बरोबर मायनस एक्स चला तुम्ही सांगायचंय एफ ऑफ मायनस एक्स बरोबर काय येणार सांगा कॉस ऑफ मायनस एक्स तुम्ही सांगायचंय आता इकडे कॉसचा अँगल जर मायनस असेल इलेव्हन ट्वेल्थला होतो बघा कॉसचा अँगल जर मायनस असेल अँसर काय येतो प्लस येतो काय येतं प्लस म्हणजे अँसर काय येणार कॉस एक्स चला कुठलं फंक्शन झालं इव्हन फंक्शन इथं पण कॉस एक्स होता इथं पण कॉस एक्स कुठलं फंक्शन झालं इव्हन फंक्शन इव्हन फंक्शन मध्ये काय झिरो असतं बी एन झिरो असतं कंपल्सरी फार सोपं आहे चला सहावं एक्झाम्पल सपोज असलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स आला ठीक आहे साईन एक्स आणि तुम्हाला विचारलेलं आहे याचं इव्हन आणि ऑड चेक करा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन असतो इव्हन आणि ऑड चेक करा एक फंक्शन दिलेलं असतं किंवा थेरी मध्ये पण पाच मार्क साठी जर प्रॉब्लेम आला तुम्हाला फुरियर सिरीजचा त्याच्यामध्ये पण दोन तीन टाइप मध्ये इव्हन आणि ऑड चेक करावा लागतो त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इव्हन आणि ऑड फंक्शन हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय काय करायचंय फक्त एक्स ला मायनस एक्स ठेवायचंय जर फंक्शन चेंज झालं तर ऑड फंक्शन जर चेंज नाही झालं तर इव्हन फंक्शन चला एक एक्झाम्पल सिक्स नंबरचं एक्झाम्पल चला पुटअप काय करायचंय एक्स बरोबर मायनस एक्स पुटअप करायचंय करा पुटअप सांगा काय लिहिणार एफ ऑफ मायनस एक्स बरोबर साईन ऑफ मायनस एक्स
तुम्ही सांगायचंय कॉस चा अँगल जर मायनस असेल आंसर काय येतं कॉस एक्स येतं फक्त पण साइन चा अँगल जर मायनस असेल तर मायनस साइन एक्स येतं काय येतं मायनस साइन एक्स तुम्ही सांगायचं कुठलं फंक्शन असतं ऑड फंक्शन ऑड फंक्शन मध्ये काय झिरो ए नॉट झिरो ए एन झिरो क्लिअर पर्यंत कितवं एक्झाम्पल झालं सहावं एक्झाम्पल अजून शेवटचं एक्झाम्पल शेवटचं एक्झाम्पल सातवं एक्झाम्पल सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स अलग ई रेस टू एक्स तुम्हाला हे फंक्शन विचारलंय ई वन ए की ऑड ए मग याच्यामध्ये काय करायचंय पुट एक्स इज इक्वल टू मायनस एक्स ठेवायचंय ठीक आहे एक्स इज इक्वल टू मायनस एक्स ठेवा सांगा काय लिहिणार एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स आता ह्या फंक्शनचं नीट ऑब्झर्व करा इथं जसं एक्स ला मायनस एक्स ठेवलं तर फंक्शन तसं चालू पण इथं काय होणार आहे फक्त पॉवर चेंज होते बघा फक्त काय होते पॉवर चेंज होते फक्त काय होते पॉवर चेंज होते मग ज्या फंक्शन मध्ये फक्त पॉवर वगैरे चेंज होणार ऍक्च्युअल फंक्शन नाही चेंज होत इथं प्लस साईन आहे इथं प्लस साईन आहे हे फंक्शन चेंज नाही होणार कधी क्लिअर पर्यंत मग याला काय म्हणायचं असतं आतापर्यंत तुम्ही फंक्शनचे काय लिहिले इवन आहे की ऑड आहे ते ओळखलं पण ह्या फंक्शन मध्ये हे फंक्शन जे असतं ई रेस्टू वालं जे फंक्शन असतं ते इवन पण नसतं ऑड पण नसतं मग तिकडे एक स्टेटमेंट आहे काय स्टेटमेंट लिहायचं नायदर इवन नॉर ऑड काय लिहायचं नॉर ऑड इतकं सोपे परत रिपीट सांगतो ई रेस्टू वालं जे फंक्शन आहे ते नायदर इवन नॉर ऑड असतं कॉस्टचं जे फंक्शन आहे ते इवन फंक्शन असतं साईनचं जे फंक्शन आहे साईन जे फंक्शन आहे ते ऑड फंक्शन असतं इवन फंक्शन मध्ये कंपल्सरी बी एन झिरो ऑड फंक्शन मध्ये ए नॉट झिरो ए एन झिरो इतकं सोपा कन्सेप्ट आहे इवन आणि ऑड फंक्शन मला माहित आहे तुम्हाला 100% समजलं असेल त्याच्यामुळे तुम्ही कन्फर्म चॅनलला व्हिडिओला लाईक करणार चॅनलला सबस्क्राईब करणार बेल आयकॉन पण प्रेस करणार आणि व्हिडिओला कमेंट पण करणार आणि शेअर पण करणार धन्यवाद.